आता मी काय करतोय, हा गॅस बंद करतोय आणि हीच आता ती गरम झाली याच्यावरतीच ती भाजी थोडीशी शिजून जाईल. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे विनोद ट्रॅव्हलर. मला माझ्या बॅकग्राऊंडमधून तुम्हाला कळलंच असेल की आज मी परत किचनमध्ये आहे आणि तुम्हाला आज मी जी भाजी दाखवणार आहे त्याचं नाव आहे मशरूम पेपर मसाला. तर ह्याच्यासाठी काय काय लागतं हे तुम्हाला दाखवतो. सर्वप्रथम हे बघा, तर हे आहे मशरूम आणि हे आपण घेतलेले थोडेसे कोथिंबीर, ही आहे काळी मिरी म्हणजे पेपर मसाला तो, आणि कांदे आहे त्याच्यामध्ये, दोन कांदे मी वापरणार आहे. थोडीशी मी मिरची पावडर घेतलेली आहे आणि लसूण घेतलेले एक, इथे हा असा मोठा लसूण मिळतो हे बघा. तर तुमच्या आपल्या इथे जर इंडियाला मिळाले तर छोटे असतात लसूण, तर दोन घ्या. तर हे एवढं आणि इथे मी थोडेसे आपले हे जे हळद आणि जिरं ह्याची फोडणी द्यायला होतं मी हे मसाले घेतलेले आहेत. तर आपण एवढ्या थोड्याच इन्ग्रेडियंटमध्ये हे सगळं बनवणार आहोत. एकदम साधी सोपी रेसिपी आहे, काही मी एकदम अशी अशी मोठी काय काय एकदम हॉटेल बिटेलमध्ये बनवलं तसे दाखवत नाही. एकदम साधी सोपी सरळ आणि आपल्या सगळ्या पुरुषांना येईल असं दाखवलं आहे, कारण का ही मी करणार आहे ही भाजी. त्याच्यामुळे तुम्ही बघा मी कशी होते ती भाजी आणि तुम्ही तुमच्या घरी सुद्धा करा. चला आता आपण चालू करूया. कांदे कापून घेतलेले आहेत आणि ही अशी मी लसूण कट करून घेतलेली आहे आणि ही नंतर आपल्याला गार्निशिंगसाठी लागणार आहे. तर ही कोथिंबीरसुद्धा कट करून ठेवलेली आहे मी आणि हे आता मी मशरूम्स आहेत, आता हे मशरूम्स मी धुतो आणि आपण आता कट करूया नंतर. तर हे बघा मी आता हे धुवून घेतलेले आहेत स्वच्छ आणि हे धुवून घेतल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा पुसायचे असतात. हे थोडे सुक्या कपड्याने पुसून घ्या. तर हे आता मी एक एक पुसून घेतो, हे बघा पूर्ण पुसून घ्यायचे आहे असे. आणि हे देठ असेल तर देठ काढू नका, तुम्ही धुताना लक्षात ठेवा की हे देठ तुटणार नाही. हा मशरूम हा खोल हा एवढा देठावडा हा खाण्यासारखा असतो, लक्षात ठेवा पूर्ण देठावडा खाण्यासारखा असतो. मी सगळे मशरूम पुसून घेतलेले आहेत, आता धुवून स्वच्छ आहेत, पुसून एकदम आता असे नीट झालेले आहेत ते. तर आता मी ते कट करतो, तुम्हाला दाखवतो कट कसे करतात. तर काय काय लोक काय करतात हे पूर्ण कट करतात, पण असं नाही करायचं, तर ह्या देठापासून आपल्याला कट करायचं आहे. तर हा असा मशरूम पकडा तुम्ही आणि असं एकदम सरळ वरून ह्या देठापासून इथे असं कट करा. हे बघा हे असं कट करून घ्या म्हणजे त्याचा देठसुद्धा ह्या भाजीमध्ये येईल. बघा हे असे चार तुकडे असे होतील. तर हे असे एक एक कट करून घ्या. तर मी आता हे मशरूम कट करतो. तर ह्या मशरूमबद्दल तुम्हाला थोडं सांगायचं झालं तर ही भाजी खूप गुणकारी आहे. या मशरूममध्ये डी जीवनसत्व असतं आणि हे आपल्याला बोनसाठी खूप चांगलं आहे. परत ही भाजी आपल्या ज्यांना डायबिटीस असेल, म्हणजे ज्यांना टाईप 2 डायबिटीस असेल, तर त्यांच्यासाठी ही भाजी खूप चांगली गुणकारी आहे. आणखीन याच्यामध्ये विटॅमिन सी सुद्धा आहे आणि हे हायपर टेन्शन घालवण्यासाठी सुद्धा ही भाजी उपयोगी पडते. मी डॉक्टर नाही आहे, पण हे मी जसं गुगलवरती सर्च केलेलं ही भाजी कशावरती गुणकारी आहे, तर मला हे सगळं सापडलं याच्यावरती. तर मला असं वाटलं की हे तुमच्याबरोबर शेअर करावं, तर जेणेकरून भाजी ही आपल्या जेवणात जर कधी आठवड्यातून एकदा दोनदा असेल तर चांगलं आहे. तर तुम्ही ही मी जी भाजी बनवते तुम्ही बघा, खूप पटकन होणारी भाजी आहे ही आणि असं काही हायफाय असं काही नाही आहे. तर तुम्ही ही भाजी करा म्हणजे आणि आपल्या शरीरासाठी चांगली आहे ती भाजी, तर तुम्ही करा ही, करून बघा आणि मला सांगा कशी झाली ती भाजी. तर आता हे आपलं सगळे कटिंग करून झालेली आहे, माझे इन्ग्रेडियंट सगळे रेडी आहेत आणि आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. हा
आता हा मीडियमवर मी ठेवलेला आहे, आता जरा गरम होऊ द्या तोपर्यंत. आपण पटकन जिरं, मोहरी, राई हे सगळं ते घेऊन ठेवलेलं आहे. जरा गरम झालं की आपण याच्यामध्ये ते टाकूया, म्हणजे आपण थोडीशी फोडणी देऊया पहिल्यांदा. होते गरम होते गरम होते. थोडंसं अगोदर तेल टाकून घेऊया. एक साधारण 2 चमचे तेल टाका अंदाजाने. ओके, हे 2 चमचे तेल, जास्त तेल टाकू नका. 1 ते 2, 1.5 ते 2 चमचे बस झाल्याला. ही मी माझ्या परीने करतोय, मी कुठला प्रोफेशनल नाहीये, तर माझ्या परीने मी जशी येते तशी बनवतोय, तुम्ही ते बघा. तर आता मी तेल टाकलेलं आहे याच्यामध्ये आणि थोडंसं जिरं टाकून घेऊया आपण. जिरं बघा हे थोडंसंच, म्हणजे जशी फोडणीला भाजीला लागतं तेवढंच बघा मी केवळ घेतलेलं आहे. तर हे जिरं टाकलं. आता ही मोहरी पण मी 1/2 चमचा घेतलेला आहे. 1/2 चमचा ही राई टाकलेली याच्यामध्ये. आता आता थोडीशी तडतडेल हे बघा, आता थोडेसे बुडबुडे टाईप यायला लागलेत. ओके, आता मी याच्यामध्ये लसूण टाकतोय. बघा आता आवाज कसा येत चाललाय इथे. थोडंसं त्याच्यानंतर आपण हळद टाकूया थोडीशी. त्याच्यामध्ये मी थोडंसं हिंग घेतलेलं आहे, हिंग पण टाकलं इथे. कढीपत्ता घेतला तरी चालतो आणखी याच्यामध्ये टाकायला, तुम्हाला जसं लागेल तसं कढीपत्ता किंवा थोडासा टाका याच्यामध्ये. आता आय थिंक तुम्ही कढीपत्ता नाही घेतलेला इथे. हे बघा आता इथे कसं तडतडायला लागलेली आहे ओके आपली फोडणी. आता ह्याच्यामध्ये मी हा कांदा टाकणार आहे. आता आपल्याला हे टाकायचं मशरूम याच्या आतमध्ये टाकायचे. तर मशरूम टाकू द्या. हे बघा आता हे मशरूम एवढे मोठे मोठे दिसतात इथे, पण जेव्हा ते शिजतील तेव्हा ते असे खूप बारीक होतात. म्हणजे आता कसं दिसतंय ते थोडंसं कसं परतून घ्या आणि थोडंसं शिजत आलं की त्याच्यानंतर मग आपण थोडासा त्याच्यामध्ये मसाला टाकूया आणि त्याच्यामध्ये मग आपण त्याच्यामध्ये काळी मीठ पूड टाकायची. जो आपण पेपर मसाला घेतलेला आहे, पेपर ही पूड जी घेतलेली आहे ती पूड, ती आता थोड्या वेळाने टाकायची आपल्याला. पहिल्यांदा टाकू नका, थोडंसं शिजत आलं की टाका, म्हणजे त्याचा एक स्वाद जो असतो तो आपल्याला त्याचा लागेल. तर आता ही भाजी थोडंसं हे बघा थोडं पाणी सुटायला लागलेलं आहे भाजीला. तर आता आपण याच्यामध्ये एक काळी मिरी पूड टाकणार आहोत. तर हे साधारण आपल्याला हे बघा 1 चमचा 1/2 चमचा असा आसपास तुम्ही टाका. थोडंसं घ्या आणखी वरती, जास्त नका टाकू नाही तर मग गरम लागेल. तर हे बघा आता आपण ही काळी मिरी पूड टाकलेली याच्यामध्ये, साधारण 1/2 चमचा टाकलेली आपण. ओके, ही बघा थोडंसं परतून घेतोय आपण ही भाजी आणि त्याच्यानंतर मग आपण थोडासा मसाला टाकणार आहोत. म्हणजे आता तुम्ही ह्या लाल पुडीच्या, म्हणजे ही मी मसाला म्हणजे आहे लाल मिरची पूड आहे, मी प्रॉपर म्हणजे आमच्या घरचा असा मसाला टाकत नाही आहे. तर याच्यामध्ये लाल मिरची पूड टाकतोय. तिखट आपल्याला जेवढं तिखट लागतं स्पायसी लागतं तेवढंच टाका. जास्त म्हणजे तुमच्या चवीनुसार तुम्ही याच्यामध्ये लाल मिरचीची पूड टाकून द्या. आणि ह्याच्या जागी तुम्ही जर मिरची असेल हिरवी मिरची तर हिरवी मिरचीसुद्धा टाकू शकता, साधारण जशी ती तिखट तिखट असेल त्याच्या त्याप्रमाणे. जास्त नका टाकू. आता बघा मी पण याचं साधारण 1/2 चमचाच्या खालीच मी मिरचीचे पूड टाकलेली आहे, कारण का ती जी आपली काळी मिरी पूड असते ती पण जरा गरम असते, तर ते दोन्ही कॉम्बिनेशनमध्ये जरा आणखी जरा तिखट होईल. तर एवढं तुम्ही साधारण माप ठेवा. आता याला पाणी सुटायला लागलेलं आहे, ह्याच्यामध्ये कुठलंही पाणी टाकावं लागत नाही.
यालाच पाणी सुटतं आणि त्याच्यावरच ती भाजी शिजते. थोडस असं हलवून घ्या, एक दोन तीन मिनटं मीडियम आचेवरच, म्हणजे नंतर मग आपण त्याच्यावरती झाकण ठेवू. तर मित्रांनो, ही अशी साधी सोपी भाजी आहे, गुणकारी भाजी आहे मस्तपैकी. तुम्ही करून बघा ही, नक्की मला आवडेल ती. ओके, हे बघा, आता परत मी तिसऱ्यांदा झाकण काढलेलं आहे आणि अशी वाफ येते छानपैकी. हे बघा पाणी किती सुटलेलं आहे भाजीला. आता तुम्ही मीठ टाकायच्यामध्ये, म्हणजे का दोन, आता हे दोन तीन मिनटानंतर ही येतं भाजी शिजेल पूर्णपणे. तर तेव्हा आता मीठ टाका तुम्ही. मी मीठ हाताने टाकत नाही, मला तो अंदाज नाही आहे सध्या. तर मी मला सध्या काय स्पूनचा अंदाज आहे, तर साधारण बघा मी हे अर्धा स्पून एवढं घेतलेलं आहे. तर आता हे आपल्या चवीनुसार त्याच्यामध्ये टाकून द्या. म्हणजे मला ह्याचा अंदाज आहे. ओके, तर आता परत मी परततोय भाजी. थोडस हात लावलं, हे बघा, तर आता आपल्याला कळेल की हे बघा आता इथे अशी दबली जाते भाजी. ती आता एक दोन मिनटामध्ये शिजेल भाजी. ती आता हे झालेलं आहे. अजून एक थोडासा गॅस कमी करा आता आणि मंदाच्यावर एक 5 मिनटं शिजू द्या. तर 5 मिनटाची आपली भाजी तयार होईल. या लॉकडाऊन पिरियडमध्ये ही मी भाजी बनवायला शिकलो आहे. म्हणजे जेव्हा आम्ही आलेलो कॅनडामध्ये, जेव्हा आम्ही 2017 साली आलेलो, तेव्हा आम्ही मी एकटा चालवतो. तर तेव्हा आम्ही सगळेजण, म्हणजे माझे कलीग आहेत आणि मी, असे दोघेजण कलीग आणि मी इथे राहायचो. तर तेव्हा नितीन मेकर म्हणून माझे कलीग आहेत, त्यांनी मला ही भाजी शिकवली, पण मी काही केली नव्हती. तेव्हा मग नंतर वेदिकाला ही दाखवली होती त्यांनीच, तर वेदिकाच करायची कधी. पण आज मी ह्या लॉकडाऊनमध्ये मला लक्षात आलं की आपण ही भाजी बनवू शकतो. तर मी ही भाजी शिकलेलो आहे आणि ही भाजी केलेली आहे. तर काही असं याच्यामध्ये नसतं की आपण ही भाजी करू शकत नाही, की फक्त लेडीजनीच ही सगळ्या भाज्या केल्या पाहिजेत, किचनमध्ये येऊन काम केलं पाहिजे. तर आपल्याला जर वेळ असेल तर नक्की किचनमध्ये या, थोडा वेळ किचनमध्ये द्या आणि एक नवीन नवीन काहीतरी हे असं बनवायला शिका. खूप चांगलं असतं मित्रांनो हे बनवलं, मस्त वाटतं आणि स्वतःच्या हाताने बनवलेलं. पहिल्यांदा चुकेल, पण दुसऱ्यांदा तरी बरोबर, तिसऱ्यांदा येईल बरोबर, दुसऱ्यांदा नाही तिसऱ्यांदा बरोबर येईल आणि छान वाटेल. माझ्या आईने ही जर आता बघितली रेसिपी, मी का आईने माझ्या बहिणींनी, तर त्यांना खूप भारीच वाटणार आहे की दादा किंवा आपला आई म्हणजे मुलगा माझा मस्त की भाजी करतोय. तिला पण खूप चांगलं वाटेल, माझ्या बहिणींना पण आश्चर्य वाटेल, अरे वा दादा काय काय करतोय. तर ह्या लॉकडाऊनमध्ये मी हे घरी राहून शिकतोय, करतोय, मजा येते. सकाळी काम असतं, नंतर मग हे असं काहीतरी शिकतो आणि हे व्हिडिओ तुमच्यासाठी मी आणत असतो. तर थोड्या वेळी आपण खाऊन बघूया कसे झाले ते. मी वेदिकेला देणार आहे, तर बघूया वेदिकेची रिॲक्शन काय असते. ती नेहमी ती मला देते बनवलेलं आणि टेस्ट करायला. आज मी बनवतो आणि तिला टेस्ट करायला देतोय. एक एक्साइटमेंट आहे माझ्यात. आता ही भाजी तयार आहे, आता आपण ही वेदिकेला देऊया आणि विचारूया ती कशी झाली. अजूनपर्यंत मी टेस्ट केली नाही आहे, सगळं आता सरप्राईज आहे भाजी कशी होणार आहे. खूप टेन्शन आलं आहे. रेडी? काय माहिती कसं वाटणार आहे. वेदिका मॅडम, वेदिकासाठी भाजी तयार आहे. आता वेदिका भाजी खाते. 2 मिनिटं. अरे आस्था मध्ये आली तू. खरंच खोटं सांगू नकोस, खरं सांगा. आपला आपला व्हिडिओ बरेच लोक बघणार आहेत. तर छान आहे. वा छान छान. बघा तुम्ही पण करा ही भाजी बघा. चला मित्रांनो, तर आता मी आता आपली आपला हा व्हिडिओ इथेच थांबवतोय. तुम्ही माझ्या हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर सगळ्यांबरोबर ती हा शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईकचं बटन दाबा आणि ती बाजूची घंटा आहे ती पण दाबा, म्हणजे मी माझे जे जे व्हिडिओ येतील ते तुम्हाला लगेच मिळतील. बाय 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 बाय, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चला तर मग, स्टे सेफ, स्टे होम. बाय बाय.